देवळाली कॅम्प परिसरातील संसारे गावातील स्टेशनवाडी परिसरातील पुलाची मोठी दुरावस्था झाली असून देवळाली कॅम्प कंटोनमेंट बोर्ड प्रशासनाने तातडीने हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी देवळालीच्या शिवसेना नगरसेविका आशा चंद्रकांत गोडसे यांनी देवळाली छावणी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संसारी गावातील नागरिक स्टेशनकडे जाण्यासाठी तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. शिवाय छावणी परिषदेच्या घंटा गाड्या आणि लष्करी वाहने देखील या पुलावरून वाहतूक करत असतात. अशात या पुलाची दुरावस्था झाली असल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या पुलाची दुरुस्ती करावी, सोबतच या पुलालगतच्या रस्त्याचे रुंदीकरण करावे आणि नागरिकांची दळणवळणाची सोय करावी अशी मागणी नगरसेविका आशा गोडसे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.